नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी मॅथ सेकंड मधील चॅप्टर नंबर 5 क्वाड्रिलेटरल्स या चॅप्टर मधील नेक्स्ट कॉन्सेप्ट प्रॉपर्टीज ऑफ रेक्टेंगल, प्रॉपर्टीज ऑफ रॉम्बस अँड प्रॉपर्टीज ऑफ स्क्वेअर या नवीन मुद्द्याचा आज आपण अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 5.2 मधील एक्झाम्पल्स सॉल्व केलेली आहेत. ती सर्व एक्झाम्पल्स प्रॉपर्टीज ऑफ पॅरलोग्राम किंवा टेस्ट फॉर पॅरलोग्राम या मुद्द्यावर आधारित होती. आता प्रॅक्टिस सेट 5.3 मधील एक्झाम्पल्स जे आहेत ती एक्झाम्पल्स ही वेगवेगळ्या प्रकारचे क्वाड्रिलेटरल्स जे आहेत, उदाहरणार्थ रेक्टेंगल, रोम्बस अँड स्क्वेअर यांच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीजवरती आधारित असणार आहेत. म्हणून सुरुवातीला आपल्याला या तीनही प्रकारचे जे क्वाड्रिलेटरल्स आहेत, रेक्टेंगल, रोम्बस आणि स्क्वेअर यांच्या प्रॉपर्टीज अभ्यासणं गरजेचं आहे. म्हणून आपण आजच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट जो कन्सेप्ट आहे आपली ती म्हणजे प्रॉपर्टीज ऑफ रेक्टँगल, रोम्बस अँड स्क्वेअर याचा अभ्यास आपण करणार आहोत. थिअरम स्वरूपामध्ये रेक्टँगल, रोम्बस किंवा स्क्वेअर यांच्या प्रॉपर्टीज, काही प्रॉपर्टीज आपण या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये सॉल्व करून घेणार आहोत. त्यापैकी फर्स्ट प्रॉपर्टी आपण अभ्यासणार आहोत ती म्हणजे रेक्टँगलची. अँड फर्स्ट प्रॉपर्टी ऑफ रेक्टँगल इज डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट, म्हणजेच आयताचे कर्ण जे असतात ते कर्ण एकरूप असतात. ते आपण थिअरम स्वरूपामध्ये प्रूव्ह करणार आहोत. यासाठी आपल्याला आवश्यक असणार आहे ती फिगर. या ठिकाणी आपण रेक्टँगलची फिगर ड्रॉ करूया. सपोज क्वाड्रिलेटरल ए बी सी डी इज अ रेक्टँगल, दॅट मीन्स ऑल अँगल्स ऑफ दिस क्वाड्रिलेटरल आर रेक्टँगल्स, देअरफॉर इट इज कॉल्ड एज अ रेक्टँगल. नाउ गिवन इज क्वाड्रिलेटरल ए बी सी डी इज अ रेक्टँगल, म्हणजे चौकोन ए बी सी डी हा जो चौकोन आहे तो चौकोन आयत आहे. आणि जर हा आयत असेल तर याचे जे कर्ण आहे, डायगोनल्स आहेत, ते कॉन्ग्रुएंट म्हणजे एकरूप दाखवायचे आहेत. म्हणून आपण टू प्रूव मध्ये लिहूयात, डायगोनल ए सी इज कॉन्ग्रुएंट विथ डायगोनल बी डी, दिस टू डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट विथ इच अदर, दिस इज अवर टू प्रूव. देन प्रूफ, इन ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल डी सी बी, जर आता हे दोन डायगोनल्स जे आहेत, हे दोन डायगोनल्स आपल्याला जर कॉन्ग्रुएंट दाखवायचे असतील तर आपण या ट्रायंगल, या क्वाड्रिलेटरलचे, या रेक्टँगलचे दोन डायगोनल काढल्यामुळं वेगवेगळे ट्रायंगल्स तयार झालेले आहेत. त्या ट्रायंगल्सपैकी दोन ट्रायंगल आपण या ठिकाणी घेणार आहोत, ए बी सी अँड इट्स करस्पॉन्डिंग कॉन्ग्रुएंट ट्रायंगल इज ट्रायंगल डी सी बी. हे दोन ट्रायंगल जर आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवता आले तर त्यांचे करस्पॉन्डिंग एलिमेंट्स जे असतात, संगत घटक जे असतात, ते संगत घटक एक रूप असतात. म्हणून ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल डी सी बी या दोघांमध्ये आपल्याला कॉन्ग्रुएंसीची टेस्ट वापरून कॉन्ग्रुएंसी दाखवायची आहे. मग दोघांचाही बेस जो आहे तो बेस कॉमन आहे, त्यासाठी आपण इथं असं म्हणूया, साईड बी सी इज कॉन्ग्रुएंट विथ साईड सी बी बिकॉज इट इज अ कॉमन साईड. सेकंड, अँगल ए बी सी इज इक्वल टू ऑर कॉन्ग्रुएंट विथ अँगल डी सी बी बिकॉज बोथ आर राईट अँगल्स इच हॅविंग 90 डिग्री मेजर, म्हणजे या दोन कोणांची मापं जी आहेत ती मापं प्रत्येकी 90 अंश असल्यामुळे हे दोन कोण एकरूप आहे. थर्ड साईड, थर्ड करस्पॉन्डिंग एलिमेंट आहे, साईड ए बी इज कॉन्ग्रुएंट विथ साईड डी सी, दीज टू साईड्स आर कॉन्ग्रुएंट बिकॉज दीज आर द अपोजिट साईड्स ऑफ रेक्टँगल अँड अपोजिट साईड्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट, दिस इज द प्रॉपर्टी ऑफ रेक्टँगल. नाउ इन दीज टू triangles, means triangle ABC and triangle DCB, we have already shown that three corresponding elements are congruent, that means two sides and one included angle are congruent, therefore these two triangles are congruent with a test SAS, that means triangle ABC is congruent with triangle DCB and test is SAS, that means side angle side test, बाकोबा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप ठरलेले आहेत. आता जेव्हा दोन त्रिकोण एकरूप असतात तेव्हा त्यांचे उरलेले संगत घटकही एकरूप असतात. मग ए बी सी या ट्रायंगलचा ए सी ही जी साईड आपण घेतली, म्हणजे फर्स्ट अँड लास्ट व्हर्टेक्स जर आपण या ठिकाणी घेतलं, लेटर आपण घेतलं आणि एक साईड तयार केली आपण ए सी, तर त्याची करस्पॉन्डिंग साईड असणार आहे डी बी किंवा त्याला आपण बी डी असं सुद्धा म्हणू शकतो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल, देअरफॉर डायगोनल ए सी इज कॉन्ग्रुएंट विथ डायगोनल बी डी, दीज आर द हायपोटेन्यूस ऑफ दीज टू ट्रायंगल्स, करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ दीज टू ट्रायंगल्स अँड दीज आर द डायगोनल्स ऑफ रेक्टँगल ए बी सी, दीज टू डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट बिकॉज दीज टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट अँड दीज
टू डायगोनल्स आर द करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स, म्हणजे हे जे दोन कर्ण आहेत या चौकोनाचे, ते या त्रिकोणांच्या संगत बाजू आहेत, आणि हे त्रिकोण एकरूप असल्यामुळे या संगत बाजू एकरूप आहेत. म्हणून या ठिकाणी आपण म्हटलंय एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू, दॅट मीन्स सी एस सी टी, दॅट मीन्स करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. आणि हेच आपल्याला दाखवायचं होतं की जर एखादा आयत असेल तर त्या आयताचे कर्ण एकरूप असतात. सेम स्क्वेअरचा एक प्रॉपर्टी किंवा गुणधर्म आहे, याच पद्धतीने आपल्याला ते प्रूव्ह करता येईल. आपण पुन्हा सराव म्हणून ती प्रॉपर्टी या ठिकाणी प्रूव्ह करून घ्या. सेकंड प्रॉपर्टी, डायगोनल्स ऑफ स्क्वेअर आर कॉन्ग्रुएंट. जसं या आधीचा थिअरम आपण अभ्यासलं, तर डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट, सेम डायगोनल्स ऑफ स्क्वेअर आर कॉन्ग्रुएंट, काहीही बदल न करता, फक्त आपण फिगरमध्ये थोडेसे नावामध्ये बदल करूयात. इट इज अ स्क्वेअर, पी क्यू आर एस, इट इज अ स्क्वेअर. All sides are congruent and all angles are also congruent having each 90 degree angle. म्हणजे हा एक चौरस आहे, याच्या चारही बाजू एकरूप आहेत आणि प्रत्येक कोण काटकोण आहे. या चौकोनाचे कर्ण, या चौरसाचे कर्ण एकरूप असतात, ते आपल्याला दाखवायचं आहे. आधी आपण आयताचे कर्ण एकरूप दाखवलेले होते, आणखी त्याच पद्धतीने आपल्याला जायचं, तीच टेस्ट आणि तेच ट्रायंगल आपल्याला घेता येतील, परंतु या ठिकाणी थोडंसं आपण वेगळे घ्या. आता या ठिकाणी आपली गिवन इन्फॉर्मेशन काय आहे, तर क्वाड्रिलेटरल पी क्यू आर एस इज अ स्क्वेअर, दिस इज द गिवन इन्फॉर्मेशन. देअरफॉर गिवन इज क्वाड्रिलेटरल पी क्यू आर एस इज अ स्क्वेअर. नाउ टू प्रूव इज डायगोनल पी आर इज कॉन्ग्रुएंट विथ डायगोनल क्यू एस, दिस टू डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट विथ इच अदर. आता याही ठिकाणी जसं आपण आधीच्या थिअरममध्ये दोन ट्रायंगल घेते, ट्रायंगल पी क्यू आर आणि ट्रायंगल एस आर क्यू, तर याच्याऐवजी आपण ट्रायंगल एस पी क्यू अँड ट्रायंगल आर किंवा पी एस आर हे दोन ट्रायंगलाची वरची घेतली तरी चालतील. प्रूफ मध्ये आपण ते घेऊयात. इन ट्रायंगल क्यू पी एस अँड ट्रायंगल आर एस पी, हे जे दोन ट्रायंगल आपल्याला या ठिकाणी दिसतात, क्यू पी एस अँड आर एस पी, हे दोन ट्रायंगल आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहेत. यांच्यामध्ये कॉमन साईड आहे पी एस, अपोजिट साईड्स ज्या कॉन्ग्रुएंट आहेत ते एस आर आणि पी क्यू, आणि एक अँगल जो आहे तो अँगल हा 90 डिग्रीचा असल्यामुळे कॉन्ग्रुएंट आहे. याचा अर्थ हेही दोन ट्रायंगल्स आपले एस ए एस टेस्टने आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवता येणं शक्य आहे. आपण स्टेप बाय स्टेप लिहूयात. साईड पी एस इज कॉन्ग्रुएंट विथ साईड एस पी बिकॉज इट इज अ कॉमन साईड बिटवीन दीज टू ट्रायंगल्स, ट्रायंगल पी क्यू पी एस अँड ट्रायंगल आर एस पी. सेकंड थिंग इज अँगल क्यू पी एस इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल आर एस पी इच 90 डिग्री बिकॉज दीज टू अँगल्स आर राईट अँगल्स, दीज आर द अँगल्स ऑफ स्क्वेअर अँड एव्हरी ऑर ऑल अँगल्स ऑफ स्क्वेअर आर राईट अँगल्स. सेकंड, साइड पी क्यू इज कॉन्ग्रुएंट विथ साइड आई एस आर बिकॉज दीज आर द साइड्स ऑफ स्क्वेअर, ऑल साइड्स ऑफ स्क्वेअर आर कॉन्ग्रुएंट. नाउ अगेन इन दीज टू ट्रायंगल, दॅट मीन्स ट्रायंगल क्यू पी एस अँड ट्रायंगल आर एस पी, वी हॅव ऑलरेडी शो दॅट टू साइड्स ऑर टू पेयर्स ऑफ साइड, टू करस्पॉन्डिंग पेयर्स ऑफ साइड्स आर कॉन्ग्रुएंट अँड देअर इन्क्लुडेड अँगल इज ऑल्सो कॉन्ग्रुएंट, दॅट मीन्स दीज टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट विथ साइड अँगल साइड टेस्ट. हियर वी हॅव रिटन ट्रायंगल क्यू पी एस इज कॉन्ग्रुएंट विथ ट्रायंगल आर एस पी अँड टेस्ट इज साईड अँगल साईड टेस्ट. म्हणजे याही ठिकाणी हे दोन त्रिकोण बाकोबाक असल्यानुसार एकरूप आहेत. मग याचा अर्थ यांचे उरलेले संगत घटक जे आहेत, मग ट्रायंगल क्यू पी एसचा एक साईड आपण सेगमेंट घेणार आहोत क्यू एस किंवा एस क्यू, याचा करस्पॉन्डिंग इलेमेंट, करस्पॉन्डिंग सेगमेंट, करस्पॉन्डिंग साईड असणार आहे दुसऱ्या ट्रायंगलमध्ये पी आर. दीज टू करस्पॉन्डिंग साईड्स आर कॉन्ग्रुएंट, दॅट मीन्स हिअर वी हॅव सीन रिटर्न डायगोनल पी आर इज कॉन्ग्रुएंट विथ डायगोनल क्यू एस, दीज आर द करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. म्हणजे हे जे कर्ण आहेत ते कर्ण म्हणजे एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू आहेत, म्हणून त्या एकरूप आहेत, हे आपल्याला सिद्ध करायचं होतं, ते आपण या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे. थर्ड प्रॉपर्टी आपण अभ्यासणार आहोत ती म्हणजे रोम्बसची. डायगोनल्स ऑफ रोम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ इच अदर, म्हणजेच समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात, हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. या ठिकाणी आपल्या एक फिगर घ्यावी लागेल, तो रोम्बस असला पाहिजे. क्वाड्रिलेटरल ए बी सी डी इज अ रोम्बस, हा एक रोम्बस आहे, समभुज चौकोन आहे. दॅट मीन्स ऑल फोर साइड्स, साइड ए बी, साइड बी सी, साइड सी डी अँड साइड ए डी, दीज फोर साइड्स आर कॉन्ग्रुएंट विथ इच अदर, या चारही बाजू ज्या आहेत त्या चारही बाजू परस्परांशी एकरूप आहेत. हे जर असं असेल तर आपल्याला गिवन काय दिलेलं पाहिजे स्टेटमेंटमध्ये, अ क्वाड्रिलेटरल इज अ रोम्बस, दॅट मीन्स इट इज अ गिवन इन्फॉर्मेशन इन द स्टेटमेंट. देअरफॉर वी हॅव राईट, वी कॅन राईट गिवन क्वाड्रिलेटरल ए बी सी डी इज अ रोम्बस अँड सेगमेंट ए सी अँड सेगमेंट बी डी
आर द डायगोनल्स ऑफ दिस क्वाड्रिलेटरल एबीसीडी और रोमबस एबीसीडी. नाउ व्हाट वी हैव टू प्रूव, इज डायगोनल्स एसी एंड बीडी आर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ इच अदर, म्हणजे या चौकोनाचे कर्ण ही परस्परांचे लंब दुभाजक असतात हे आपल्याला दाखवायचे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण एक सेगमेंट बायसेक्टर थिअरम जो आहे त्या थिअरमचा जो कॉन्व्हर्स आहे तो कॉन्व्हर्स आपण या ठिकाणी वापरणार आहोत. मी सेगमेंट बायसेक्टर थिअरम आधी सांगतो. एव्हरी पॉइंट ऑन अ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अ सेगमेंट इज ऍट इक्विडिस्टन्स फ्रॉम द एंड पॉइंट ऑफ दॅट सेगमेंट. मराठीमध्ये सांगतो की जर एखाद्या रेषाखंडाचा लंब दुभाजक काढला असेल तर त्या लंब दुभाजकावरील प्रत्येक बिंदू हा त्या रेषाखंडाच्या अंत्यबिंदूंपासून समोर असतो. याचा कॉन्व्हर्स आहे की जर समजा एखादा बिंदू हा एखाद्या रेषाखंडाच्या अंत्यबिंदूंपासून समदूर असेल तर तो बिंदू त्या रेषाखंडाच्या लंब दुभाजकावरती असतो. मग या कॉन्व्हर्सचा उपयोग करून आपण हा थिअरम जो आहे तो थिअरम आपण प्रूव्ह करणार आहोत. यामध्ये आपण प्रूफमध्ये फर्स्ट स्टेटमेंट घेऊयात. सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रुएंट विथ सेगमेंट ए डी बिकॉज दीज आर द साइड्स ऑफ रोम्बस. म्हणजे चौकोन ए बी सी डी हा एक रोम्बस म्हणजे समभुज चौकोन आहे, म्हणजे त्याच्या चारही बाजू ज्या आहेत त्या चारही बाजू एकरूप आहेत. म्हणून या ठिकाणी आपण त्यापैकी दोन बाजू घेतलेल्या आहेत, ए बी आणि ए डी, या दोन बाजू एकरूप आहेत. आता ह्या ज्या दोन बाजू एकरूप आहेत ए बी आणि ए डी, याचा अर्थ असा होतो की ए हा जो बिंदू आहे तो बिंदू बी आणि डी या दोन बिंदूंपासून समदूर आहे. सेकंड, साइड बी सी और सेगमेंट बी सी इज कॉन्ग्रुएंट विथ सेगमेंट डी सी, दीज आर ऑल्सो द साइड्स ऑफ रोम्बस. म्हणजे ह्या सुद्धा समभुज चौकोनाच्या बाजू असल्यामुळे एकरूप आहेत. मग याचा अर्थ असा होतो की सी हा जो बिंदू आहे तो बिंदू बी आणि डी या बिंदूंपासून इक्विडिस्टन्स म्हणजे समदूर आहे. मग ही विधान आपण या ठिकाणी लिहून घ्या. एव्हरी पॉइंट विच इज ऍट द इक्विडिस्टन्स फ्रॉम द एंड पॉइंट ऑफ द सेगमेंट इज ऑन द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ दॅट सेगमेंट. आता हे जे बिंदू आहेत ए आणि सी हे बी डी या सेगमेंटच्या एंड पॉइंट बी आणि डी पासून समदूर आहेत हे आपण या इक्वेशनवरून सांगू शकतो. आणि इथे आपण आता कॉन्व्हर्स ऑफ परपेंडिक्युलर बायसेक्टर थिअरम या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे. Every point which is at the equidistance from end point of the segment is on the perpendicular bisector of the segment. म्हणजे प्रत्येक बिंदू जो रेषाखंडाच्या अंत्यबिंदूपासून समदूर आहे तो त्या रेषाखंडाच्या लंब दुभाजकावरती असतो. याचा अर्थ असा आहे विद्यार्थी मित्रांनो की बिंदू ए आणि बिंदू सी हे बी डी या रेषाखंडाच्या लंब दुभाजकावरती असले पाहिजे. दॅट मीन्स पॉईंट ए अँड पॉईंट सी आर ऑन द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ द सेगमेंट बी डी. नाव ए आणि सी हे जर एक परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे लंब दुभाजकावरती असतील बीडीच्या, या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येऊ शकतं की कोणत्याही दोन बिंदूंमधून, दोन वेगवेगळ्या बिंदूंमधून, विभिन्न बिंदूंमधून फक्त एक आणि एकच रेषा जाते, याचा अर्थ ए सी हाच बीडीचा लंब दुभाजक असला पाहिजे. या ठिकाणी आपण एक विधान लिहूयात. वन अँड ओनली वन लाईन पासेस थ्रू टू डिस्टिंक्ट पॉइंट. फ्रॉम दिस स्टेटमेंट वी कॅन से दॅट डायगोनल ए सी इज अ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ बी डी. म्हणजे जर समजा ए आणि सी मधून एकच रेषा जात असेल तर ए सी हाच बी डीचा लंब दुभाजक असला पाहिजे. अँड ए सी इज द डायगोनल ऑफ रोम्बस अँड बी डी इज ऑल्सो डायगोनल ऑफ द रोम्बस. दॅट मीन्स वी कॅन से दॅट डायगोनल ए सी इज अ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ बी डी. म्हणजे ए सी हा बी डीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे. आता दुसरं आपल्याला बाब सिद्ध करायची आहे ती म्हणजे सिमिलरली we can also prove that diagonal BD is also a perpendicular bisector of a diagonal AC. ज्या पद्धतीने आपण ए सी हा कर्ण बी डी चा लंब दुभाजक सिद्ध केलेला आहे त्याच पद्धतीने आपण बी डी हा कर्ण ए सी या कर्णाचा लंब दुभाजक दाखवू शकतो. म्हणून या ठिकाणी आपण असं म्हटलेलं आहे सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट डायगोनल बी डी इज अ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ डायगोनल ए सी. हेच आपल्याला या ठिकाणी सिद्ध करायचं. आता ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आणखी काही प्रॉपर्टीज आहेत रेक्टॅंगल, रोम्बस आणि स्क्वेअरचे, जे अतिशय सोपे आहेत. त्या कोणत्या कोणत्या आहेत ते आपण या ठिकाणी प्रूव्ह करणार आहेत, परंतु त्यांचा आपण या ठिकाणी रिव्हिजन किंवा एक थोडक्यात त्याच्यावरती आपण नजर टाकूयात. सम अदर प्रॉपर्टीज ऑफ रेक्टॅंगल, रोम्बस अँड स्क्वेअर. फर्स्ट प्रॉपर्टी, और आता तीन प्रॉपर्टीज आपण सिद्ध केलेल्या आहेत, त्यापैकी आता चौथी प्रॉपर्टी आहे डायगोनल्स ऑफ स्क्वेअर आर ऑल्सो परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ इच अदर. आता स्क्वेअर हा रोम्बस असतो
आणि रोम्बसचं आपण तिसरी प्रॉपर्टी या ठिकाणी प्रूव्ह केलेली आहे की डायगोनल्स ऑफ रोम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ इच अदर. मग जर रोम्बसचा कर्ण हे एकमेकांचे लंब दुभाजक असतील तर स्क्वेअरचे सुद्धा कर्ण हे लंब दुभाजक असतील, कारण एव्हरी स्क्वेअर इज अ रोम्बस. प्रत्येक चौरस हा समभुज चौकोन असतो, म्हणून समभुज चौकोनाच्या प्रॉपर्टी या आपल्याला चौरसामध्ये पाहायला मिळतील. म्हणून या ठिकाणी आपल्याला पुन्हा प्रूव्ह करण्याची आवश्यकता नाही. डायगोनल्स ऑफ स्क्वेअर आर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ इच अदर, दिस इज द अनदर प्रॉपर्टी ऑफ स्क्वेअर. फिफ्थ प्रॉपर्टी, डायगोनल्स ऑफ रोम्बस बायसेक्ट इट्स अपोजिट अँगल्स. म्हणजे समभुज चौकोनाचे कर्ण जे असतात ते कर्ण त्याचे समोरासमोरचे जे कोण असतात, सम्मुख कोण असतात, त्यांना दुभागतात. ही सुद्धा एक सिंपल प्रॉपर्टी आहे जी आपण थेरम स्वरूपामध्ये सहज प्रूव्ह करू शकतो. डायगोनल्स ऑफ रोम्बस बायसेक्ट्स इट्स अपोजिट अँगल्स, म्हणजेच समभुज चौकोनाचे कर्ण सम्मुख कोणांना दुभागतात. हा एक नवीन गुणधर्म आपण समभुज चौकोनाच्या बाबतीमध्ये या ठिकाणी अभ्यास केला आहेच. त्यानंतर सिक्स प्रॉपर्टी आहे, डायगोनल्स ऑफ स्क्वेअर स्क्वेअर बायसेक्ट इट्स अपोजिट अँगल्स. आता रोम्बस चे जर समजा कर्ण हे समोरासमोरील कोण दुभागत असतील तर स्क्वेअर सुद्धा एक रोम्बसच आहे, म्हणून स्क्वेअरचेही कर्ण जे असतात ते कर्ण समोरासमोरचे जे कोण असतात ते कोण दुभागतात. याही प्रॉपर्टी आपल्याला प्रॅक्टिस सेट 5.3 मधील एक्झाम्पल सॉल्व्ह करताना वापरायचे आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीन प्रॉपर्टीज थिअरम स्वरूपामध्ये प्रूव्ह केलेल्या आहेत, तर सिम्पल असलेल्या ज्या प्रॉपर्टी आहेत त्यांचा आपण अभ्यास केला आहे, 4, 5 आणि 6. याही आपल्याला थिअरम स्वरूपामध्ये प्रूव्ह सहज करता येतील. आजच्या ह्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या लक्षात ठेवा, त्याच्यावरती आधारित आपण प्रॅक्टिस सेट 5.3 जो आहे तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करून घेणार आहोत. या कन्सेप्टच्या बाबतीमध्ये, या प्रॉपर्टीच्या बाबतीमध्ये जर आपल्याला काही शंका असतील तर कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कॉमेंट करा. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असते त्याला लाईक करा, मित्रांना शेअर करा, आणि चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर आपल्याला या चॅनलवरती यापूर्वी अपलोड झालेले जवळजवळ 160 व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतील, त्यांचाही अभ्यास करा. तोपर्यंत काळजी घ्या, धन्यवाद.